नमस्कार. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जे उमेदवार पवित्र पोर्टल मध्ये त्यावेळेस सहभागी आहेत जवळपास 85,000, त्या सगळ्यांना नमस्कार. आणि आपण भरती प्रक्रियेच्या एका पुढच्या स्टेजला आलेलो आहोत. सगळ्यात आधी पहिल्या राऊंड मध्ये जितके विद्यार्थी सिलेक्ट झालेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि इतरही जे प्रॉबेबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं सुद्धा त्यांना सुद्धा बेस्ट लक. माझ्या बरोबर आता NICचे टेक्निकल डायरेक्टर श्री मोजे साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर श्री शिंदे साहेबही उपस्थित आहेत, आणि श्री अभिषेक सावरीकर ज्यांना तुम्ही बऱ्याच वेळेस हेल्पलाईन मध्ये कॉन्टॅक्ट केला ते सुद्धा उपस्थित आहेत, आणि काही आपले शिक्षण विभागाचे अधिकारी. तर विद्यार्थ्यांकडून आपण पहिला रिझल्ट जो 9 ऑगस्टला डिक्लेअर केला त्याच्यानंतर विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या आम्हाला निवेदनं प्राप्त झाली आहेत, काही महत्वाच्या विषयांवर सुद्धा झाली आहेत. तर त्या सगळ्यांचा अभ्यास करून माननीय मंत्री महोदयांची अशी इच्छा होती की आपल्या टीमने एकदा सर्व उमेदवारांशी असा संवाद साधावा आणि बऱ्याच विषयांवर उमेदवारांच्या ज्या शंका आहेत त्याविषयी सुद्धा एकदा आपल्याशी संवाद साधून आपल्यापर्यंत माहिती द्यावी, त्याविषयी शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. तर या उद्देशाने आज एक थोडा वेळ आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहिती आहे की 5,822 विद्यार्थ्यांची आपण पहिली डिक्लेअर केली, त्या सर्वांची कागदपत्र पडताळणी सुरू आहे. जवळपास 3,000 विद्यार्थी आतापर्यंत जिल्हा स्तरावर गेलेले आहेत आणि 26 तारखेपर्यंत त्यांचा वेळ आहे. कागदपत्र पडताळणीनंतरच मान्य न्यायालयाच्या आदेशाने पुढील प्रक्रिया सुरू होईल. याविषयी काही विद्यार्थ्यांकडून अशी मागणी आम्हाला येत होती की तुम्ही संपूर्ण लिस्ट रिवाइज करा किंवा आमचे समांतर आरक्षण किंवा काही गोष्टींमध्ये आमचे इश्यूज आहेत ते तुम्ही अभ्यासून पूर्ण लिस्ट रिवाइज करा. तर मला सगळ्यांना हे सांगायचंय की आत्ता जो रिझल्ट आपण डिक्लेअर केला संपूर्ण खूप पारदर्शक पद्धतीने केला हे आपण सगळ्यांनी पाहिले. प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क असतील, समांतर आरक्षण काय आहे, हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल आरक्षण काय आहे, त्या सगळ्यांचा विचार करून आपण व्यवस्थित ते पारदर्शकपणे मांडलेलं आहे. आणि या सॉफ्टवेअरच्या डेव्हलपमेंटमध्ये NIC आणि सर्व शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांनी खूप मेहनत केली आहे. सॉफ्टवेअर प्रचंड कॉम्प्लिकेटेड आहे, कदाचित देशात पहिल्यांदाच इतकं कॉम्प्लिकेटेड सॉफ्टवेअर तयार झालं असेल. की शिक्षक भरतीच्या विषयाने मी बोलतो की जिथे वेगवेगळे आरक्षण विषय 1 ते 12वीचं एक रोस्टर एकच असणं असे बरेच विषय त्याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग मध्ये वेळ लागतो. तर एकूण त्या सर्वांचं आपल्या विभागातल्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित टेस्टिंग करून तो रिझल्ट आलेला आहे. आणि हे उमेदवारांकडून आता निवेदनं प्राप्त झाली आहेत, त्यातले 2 विषय आमच्या नोटीसमध्ये आत्ता आलेत. आतापर्यंत इनफॅक्ट मागील 10 दिवसात प्रत्येक क्वेरी रन करून व्यवस्थित रिझल्ट तर कुठलंही आपल्याला माहिती जनरेट करायला सुद्धा त्यात वेळ लागतो. आणि त्याच्यात असं दिसतं की एक GR आपल्याला रिझल्ट नंतरच आपल्या नोटीसमध्ये आला की भूकंपग्रस्त 2% जर नाही मिळाले तर ते डायरेक्टली प्युअरला कन्वर्ट करायचे नाही, ते 5% आपल्या प्रकल्पग्रस्त मध्ये करायला पाहिजे. तर तो GR आपल्याला फक्त रिझल्ट नंतर आलाय लक्षात, त्याच्याविषयी पुढची कारवाई मी थोडक्यात बोलणारच आहे. आणि काही विषय समांतर आरक्षणातल्या काही उमेदवारांचे आपल्या नोटीसमध्ये आले, फक्त स्पोर्ट्स पर्सन जे खेळाडू आहेत आणि प्रकल्पग्रस्त यांचे काही एक असे विषय आपल्या नोटीसमध्ये आले की ज्यांचे काही मार्क कमी होते पण क्वालिफाईड होती मुलं आणि जे पोस्ट होत्या त्या एकूण 1 ते 5वीच्या DED च्या जागा भरल्या गेल्यामुळे कन्वर्ट झाल्या. तर डिटेल तुम्हाला शिंदे साहेब किंवा मोजे साहेब समजून सांगतील. तर असे काही कॅन्डिडेट्सची जेव्हा निवेदनं आम्ही तपासली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की हो काही कॅन्डिडेट्स आहेत समांतर आरक्षणाचे ज्यांचं थोडं मेरिट कमी होतं पण ते डिझर्विंग होते. तर अशा कॅन्डिडेट्सचं अजूनपर्यंत माझ्याकडे एक्झॅक्टली डेटा नाहीये की असे 5 मुलं आहेत, 10 आहेत किंवा किती आहेत, पण त्याचा आकडा जो आहे एकूण ओव्हरऑल तो खूप जास्त असणार नाही असं आमच्या टीमच्या एकूण स्टॅटिस्टिक्स वरनं लक्षात आलं. याच्या व्यतिरिक्त असे जे 1-2 विषय आहेत तर त्यावर असं आमचं एकूण सगळ्यांचंच मत आहे आणि शासन स्तराला आम्ही शासन स्तरावर तसंच प्रस्तावित केलं की जो आपला सेकंड राऊंड होईल
जवळपास 1231 आपले माजी सैनिकांची पदं आहेत, आणि उर्दू साठी सुद्धा उर्दूच्या माध्यमातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा बऱ्याच वेळेस ही मागणी केली होती आणि ते बराच पाठपुरावा करत होते. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की उर्दू माध्यमासाठी सुद्धा शासनाने मान्य केलंय. आम्हाला ते कालच त्याच्याविषयीचं पत्र मिळालंय आणि उर्दू माध्यमाच्या जागा इतर ज्या एससी एससीबीसी वगळता इतर प्रवर्गांमध्ये कशा प्रकारे त्यांचे पसंतीक्रम घ्यायचे आणि शेवटी ओपनलाही कशा प्रकारे कन्वर्ट होईल त्याविषयी डिटेल गाईडलाईन आहे आणि ती कारवाई आपण सुरू करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला पुन्हा उर्दू माध्यमासाठी पसंतीक्रम घ्यावे लागते. पण ही जी माजी सैनिकाची प्रत्येक सामाजिक प्रवर्गानुसार कन्वर्ट होणारी जी 1231 पदं आहेत त्याच्यात आपण शासनाला हे सुद्धा कळवतो की असे जे विद्यार्थी आहेत जे जेन्युइनली आम्हाला दिसतंय की जे विद्यार्थी पात्र होते पण ते काही कारणांमुळे म्हणजे जे सॉफ्टवेअरचं बेसिकली लॉजिक खूप कॉम्प्लिकेटेड आहे ते लॉजिक समजून सांगतील आपल्याला थोड्या वेळाने शिंदे साहेब किंवा मोजे साहेब, तर त्या प्रक्रियेमधून ते जे काही विद्यार्थी वगळले गेले, समजा उदाहरण घ्या की 50 विद्यार्थी आहेत आणि 50 विद्यार्थी समांतर आरक्षणातून घेण्याऐवजी प्युअर मधनं त्या त्या कॅटेगरीच्या प्युअर मधून घेतले गेले तर काय होणार आहे, तर राऊंड 2 मध्ये जे आपण प्रस्तावित करतोय 1231 पदापैकी ते 50 विद्यार्थी प्युअर मधून कमी भरले जातील आणि समांतर आरक्षण जे आहे त्यांचं स्पोर्ट्स पर्सन असो प्रकल्पग्रस्त असो ते एक्झॅक्टली जसं पहिल्या राऊंडला त्यांचा निकाल लागला असता तसाच्या तसं त्या राऊंडला म्हणजे त्या रिक्त पदातून भरण्यात येणार आहे असं आपण प्रस्तावित केलेलं आहे शासनाला. शासन स्तरावरही याच्यावर विचार सुरू आहे आणि या प्रक्रियेत मग जितके पहिल्या राऊंडला असतील एक्झॅक्टली तितके मुलं जे विद्यार्थी डिझर्विंग आहेत ते सेकंड राऊंडला लागतील आणि प्युअर जे पहिल्या राऊंडला घेतले गेले ते दुसऱ्या राऊंडला आपण अदरवाईज घेतले असते माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट झाल्यावर त्या जागा तितक्या प्युअरच्या कमी होते आणि त्या समांतर आरक्षणातून भरल्या जातात. थोडक्यात आपली भरती प्रक्रिया ही राऊंड 1 संपलेली नाहीये, ती कंटिन्यू राहणार आहे. राऊंड 1 त्यानंतर राऊंड 2 त्यानंतर तो राऊंड 2 1231 पदांचा शक्य झाल्यास लवकर होऊ शकेल. जर उर्दूच्या सर्व विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम घेऊन झाला तर थोडासा आम्ही तो वेळेचा प्रयत्न करू की ते उर्दू माध्यमाचा राऊंड याच्या बरोबर होईल का थोडासा वेगळा होईल ते एकूण आमचं रेडी झाल्यानंतर कळेल. पण या सगळे राऊंड आणि त्यानंतरही जवळपास 1800 पदं रिक्त राहतात, तर हे सगळी रिक्त पदं या सगळ्यांची जर तुम्ही टोटल केली तर एक्झॅक्टली ती प्रत्येक संस्थेचे जे रोस्टर आहे समांतर आरक्षणाचे सामाजिक प्रवर्गाचे त्याच्याच बरोबर प्रत्येक संस्थेची जी जाहिरात आहे विषयानुसार पदानुसार ही एक्झॅक्टली तंतोतंत मॅच होईल. म्हणजे आपण समजा या भरती प्रक्रियेत 2-3 राऊंड केले आणि त्यानंतरही काही पदं रिक्त राहिली तर त्या सर्वांची टोटल एक्झॅक्टली मॅच होईल याची आपण व्यवस्था करतोय. त्यामुळे कुठल्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही याची व्यवस्था करतोय. पण काही उमेदवारांची जी डिमांड आहे की तुम्ही संपूर्ण लिस्ट रिवाइज करा वगैरे तर ते या घडीला शक्य होणं शक्य नाही, कारण प्रत्येक रिझल्ट नंतर काही निवेदन येणार आणि त्याच्यावर आपण रिफाईन करत राहणार. आपल्याकडे भरपूर रिक्त जागा आहेत ज्याच्यावर ही प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकते, त्यामुळे आम्ही हा फार कॉन्शियसली हा विचार करतोय. आपल्या सगळ्यांना माहितीये की आपल्याकडे वेळ कमी आहे, आता 1-2 महिन्यानंतर निवडणुका सुद्धा आहेत, पण एकूण आमचा प्रयत्न राहिलेला आहे की आपण लवकरात लवकर कशा प्रकारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो. पण सॉफ्टवेअरचं जे लॉजिक आहे ते इतकं कॉम्प्लिकेटेड आहे, प्रोग्राम रिवर्क करण्यात वेळ लागतो, यामध्ये आपल्याला वेळ लागतो. अदरवाईज आमच्या संपूर्ण टीमचा हा प्रयत्न आहे, शासनाचाही प्रयत्न आहे की ही 12,000 पदं त्याच्या पुढे रिक्त होणारी पदं कशा प्रकारे भरली जातील. भरती प्रक्रियेचा हा पहिलाच राऊंड असल्यामुळे म्हणजे पहिलीच प्रक्रिया असल्याने गेल्या 1-1.5 वर्षात कॅन्डिडेट्सला खूप त्रासही झाला, गैरसोय झाली, बऱ्याच वेळेस तांत्रिक अडचणीमुळे त्रास झाला, हे मी नक्कीच मान्य करतो. पण एकूणच आपल्या सर्व टीमचा हा प्रयत्न राहिलेला आहे की या हजारो उमेदवारांना पात्र उमेदवारांना एवढ्या वर्षानंतर ऑनलाईन आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे आपण कशा प्रकारे चांगल्या प्रकारे नियुक्ती देऊ शकतो. तर यामुळे उमेदवारांनी सहकार्य करणं गरजेचं आहे की आपण एकाही उमेदवारावर अन्याय नाही होऊ द्या, हे मी आधी बोललो होतो आजही बोलतो आणि त्यासाठीच आपण प्रयत्न करतोय. आज उमेदवारांचे आपल्याकडे 5-10 हजार ऍप्लिकेशन झालेले आहेत व्हॉट्सअपवर, एसएमएसवर, मेलवर. आता प्रत्येक उमेदवाराचं प्रोफाईल वेगळं आहे,
डिटेल्स सर्टिफाईड कॉपी मधले डिटेल्स वेगळे, तर एक एक उमेदवाराचं तपासून आम्हाला त्यातून समजून घेतोय आम्ही, मार्ग काढतोय. तर या प्रक्रियेला आणि जे सॉफ्टवेअरच्या लॉजिक विषयी मी तुम्हाला बोललो ते फार गुंतागुंतीचं आहे, ते अजून जे आपल्याला रिफाईन करायचंय, कारण मागच्या फर्स्ट राऊंड मध्ये ज्या काही आपल्याला त्रुट्या आढळल्या त्या रिफाईन करून आपल्याला पुढचा राऊंड अशा प्रकारे घ्यायचा आहे की फर्स्ट राऊंड मध्ये जर आम्हाला दिसलं की खरोखर कोणीतरी जेन्युइनली डिप्राइव्ड आहे, त्याला कशा प्रकारे आपण सेकंड राऊंड मध्ये चान्स देतोय, आणि यापुढे जी विथ इंटरव्ह्यूची प्रक्रिया त्याच्यानंतर होईल, त्या विथ इंटरव्ह्यू साठी आम्हाला पुन्हा ते लॉजिक रिवर्क करावं लागणार आहे. तर एकूणच या प्रक्रियेला वेळ लागणार आहे असं आम्हाला दिसतंय. आम्ही आमच्या प्रोग्रामर जे एनआयसीचे वगैरे आहेत त्यांच्याशी बोलतोय, या प्रक्रियेला वेळ लागणार आहे, तर ती पण मानसिक तयारी थोडी विद्यार्थ्यांना ठेवावी लागेल. आपण खूप प्रयत्न केला की लवकरात लवकर रिझल्ट लावावा, ज्या स्टेज पर्यंत आपण आलो तो आपण लावला, पण यापुढे आम्हाला असं दिसतंय की थोडा वेळ लागणार आहे हे सगळं लॉजिक आणि सॉफ्टवेअर मधल्या जे अपग्रेडेशन आहेत ते करण्यासाठी. तर जे शासन स्तरावर सुद्धा आता सामान्य प्रशासन विभागाच्या परवानगीनेच आपण रिक्त पद भरू शकतो, तर त्यासाठी सुयोग्य प्रस्ताव आपल्याकडून शासनाकडे सबमिट झालेला आहे आणि जीएडी कडे तो प्रस्ताव मूव्ह होतोय, आणि जीएडी कडून अप्रुव्हल आल्यानंतर आपण ती कारवाई सुद्धा करणार आहे. पण त्यासाठीची जी तयारी आहे ती आतापासूनच सुरू झालेली आहे. आपण सर्व प्रकारे त्याचा अभ्यास करतोय आणि त्यानुसार कारवाई करतोय, आणि विद्यार्थ्यांकडून जेवढी निवेदनं प्राप्त झाली आहेत एक एक करून ती व्यवस्थित तपासण्यासाठी सुद्धा आम्ही आमच्या टीमला इन्स्ट्रक्शन दिलेत. संख्या मोठी असल्यामुळे त्याला वेळ लागतोय, ती व्यवस्थित तपासून प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रोफाईल नीट चेक करून आम्ही त्याच्यावर योग्य कारवाई करू हा विश्वास तुम्हाला देतो. काही जे बीएमसीला मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनला जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांच्यामध्ये एक इश्यू येतोय की दोन प्रकारच्या जाहिराती आहेत, म्हणजे जाहिरात एकच प्रकारची पण शाळा दोन प्रकारच्या आहेत, काही प्युअर इंग्लिश मिडियम आणि काही मिक्स्ड जिथे फक्त बीएड डीएड इंग्रजी हवंय, पण जाहिरात एकच असल्यामुळे आणि रोस्टर एकच असल्यामुळे तिथे काही अतिरिक्त मिक्स मीडियमचे विद्यार्थी गेलेत आणि प्युअरली ज्यांचं शिक्षण पहिलीपासून शेवटपर्यंत इंग्रजी माध्यमात झालंय ते कमी गेले. तर त्या विद्यार्थ्यांना थोडी शंका होती की कशा प्रकारे त्यांची ऍडजस्टमेंट होईल, तर त्यांनी कुठलीही काळजी करू नये, आम्ही बीएमसीचे जे ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याशी संपर्कात आहोत. 26 तारखेनंतर आम्हाला जो एक्झॅक्टली डेटा मिळेल त्याच्या आधारावर आम्ही बीएमसीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे, आणि त्याच्या आधारावर आम्ही पुढच्या राऊंड मध्ये एक्झॅक्टली प्युअर इंग्लिश मीडियमचे किती त्यांना रिक्वायर्ड आहेत ते आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू. तर ज्या विद्यार्थ्यांचं बीएमसीला सिलेक्ट झालंय त्यांनी आता कुठलीही काळजी करू नये, त्यांची कागदपत्र पडताळणी व्यवस्थित पूर्ण करावी, आणि बीएमसी ऑथॉरिटीज बरोबर आम्ही याच्याविषयी संपर्कात आहोत. दिव्यांगाविषयी थोडंसं बोलायचं होतं की काही दिव्यांग विद्यार्थी उमेदवारांचा असं शंका होती की 4% एक जीआर आला मे महिन्यामध्ये, तरी आता त्याचं इम्प्लिमेंटेशन का नाही झालेलं या जाहिरात भरती प्रक्रियेत, तर ते तुम्हाला मी सांगू इच्छितो की मार्च महिन्यामध्ये आपली भरती प्रक्रिया सुरू झाली, जाहिराती आल्या आणि हा जीआर नंतर आलाय, हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरा, आपल्या शालेय शिक्षण विभागाने तो जो 4% लर्निंग डिसेबल्ड किंवा डिस्लेक्सिया किंवा अशा उमेदवारांसाठी आहे, शालेय शिक्षण विभागाने अजूनपर्यंत हा धोरणात्मक निर्णय घेतलेला नाहीये की त्या विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून नेमणूक होऊ शकते का नाही, तर तो निर्णय होईल, आणि जर काही बॅकलॉग असेल तर तो पुढच्या भरतीमध्ये आपण कन्सिडर करू शकू. आणि दुसरं, एक सामाजिक न्याय किंवा इतर विभागांचा जो जीआर होता की दिव्यांग उमेदवाराची जात न पाहता त्याचं फक्त दिव्यांगत्व ज्या प्रकारचं तेवढंच पाहावं, ऑर्थोपेडिक किंवा इतर, तर त्याच्याविषयी जीएडीचे जेव्हा आपण अभिप्राय घेतले त्याच्यामध्ये क्लिअरली जीएडीचं असं म्हणणं आहे की जर एखादी जागा ओबीसीची असेल, ओबीसी मध्येच असेल, तर दिव्यांग जो आपण निवडणार तो ओबीसीचाच असला पाहिजे, तर तुम्ही जे सामाजिक प्रवर्ग आहे त्याला कुठेही तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका असं जीएडीचं म्हणणं आहे. तर त्यानुसार आपण जरी पूर्वी दिव्यांगांना वेगवेगळे पसंतीक्रम आले असतील तरी जीएडीच्या या धोरणात्मक आम्हाला जे निर्देश आहेत त्यानुसार आपण रिझल्टची कारवाई केली आहे. तर त्याविषयीचे डिटेल्स दिव्यांग उमेदवारांना हवे असतील तर ते आपल्या टीमकडून मिळतील. तर बऱ्याच दिव्यांग उमेदवारांचा जो प्रश्न होता की पसंतीक्रमात त्यांना बऱ्याच जागा दिसल्या पण कन्सिडर करताना आपण त्यांच्या सामाजिक प्रवर्गानुसार का केल्या, हे मी यातून तुम्हाला सांगू इच्छितो की जीएडीच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपण ही कारवाई केलेली आहे.
मगाशी मी जे म्हटलं की जवळपास 1800 पदं तरी सुद्धा रिक्त राहणार आहेत पुढच्या राऊंड नंतर सुद्धा. आणि त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही TET 1 च्या विद्यार्थ्यांनाही 7 ते 8 ला अलाव करा, किंवा जर तुम्हाला BSc कॅन्डिडेट मिळत नसतील तर ज्यांचं 12वी सायन्स झालंय ते जर पुढे जाऊन त्यांनी कुठल्याही वेगळ्या स्ट्रीम मध्ये जर त्यांनी ग्रॅज्युएशन केलं असेल त्यांनाही तुम्ही अलाव करा. किंवा ज्यांनी TET 2 परीक्षा ही इंग्रज विज्ञान किंवा गणित या विषयातनं दिली आहे त्यांना तुम्ही अलाव करा. NCT च्या रुल्स विषयी बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. तर मला असं सगळ्यांना सांगायचं की आपली जी 1800 ते 2000 पदं उपलब्ध राहणार आहेत त्याविषयी अजून कुठलाही शासनाच्या लेवलला धोरणात्मक निर्णय झालेला नाही. तर ही भरती प्रक्रियेचा एक टप्पा जेव्हा आपण पूर्ण करू तो पूर्ण केल्यावर शासन स्तरावर हा निर्णय होईल की जे शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हतेचे किंवा माध्यमाचे इतर निकष आपण या प्रक्रियेसाठी डिफाईन केलेले आहेत त्याच्यामध्ये बदल होईल का नाही. तर मला एवढंच सांगायचं आहे की त्या 1800 पदांसाठीचा जो निर्णय तो आत्ता लगेच ही प्रोसेस सुरू असताना होणार नाही. विथ इंटरव्ह्यूची स्टेज जेव्हा संपेल आणि विद्यार्थी जॉईन होतील तर आपला जो बेसिकली या प्रक्रियेचा फर्स्ट फेज कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर शासन स्तरावर या सर्व मुद्द्यांवर निर्णय होईल. तर उमेदवारांना सुद्धा माझी अशी विनंती आहे की त्यांचे जे सजेशन आहेत ते सुद्धा आपली संघटना सुद्धा आहे किंवा इतर माध्यमातून तुम्ही ते सजेशन व्यवस्थितपणे जस्टिफिकेशन सहित मांडावे ते तुम्ही NCERTला देऊ शकता. आयुक्त कार्यालय किंवा जे आपले प्राथमिक माध्यमिकचे संचालक आहेत त्यांच्या अभिप्रायासह आपण शासनाला प्रस्तावित करू आणि ते 1800 पदं आणि मग भविष्यात जी रिक्त होणारी इतर पदं आहेत गेल्या कारण आपण नोव्हेंबर 2018 पर्यंतची पदं ग्राह्य धरली आहेत त्याच्यानंतर गेल्या 8-10 महिन्यात अजून हजारोंनी पदं रिक्त झालेली आहेत. त्या सगळ्यांचा मग एकत्र विचार जे काही शैक्षणिक अर्हता व्यावसायिक अर्हता माध्यमाचा काही विद्यार्थ्यांचा इश्यू होता की आम्हाला वेगळ्या माध्यमात सुद्धा तुम्ही संधी द्या तर या सगळ्यांचा पुनर्विचार पुढच्या प्रक्रियेच्या वेळेस करण्यात येईल शासन स्तरावर. तर आपले जे चांगले जे काही सजेशन असतील सूचना असतील त्या सगळ्यांना घेऊन आम्ही पुन्हा याच्यावर शासन स्तरावर विचार करू. फक्त आत्ताचे जे 3-4 राऊंड आपण प्लॅन करतोय त्याच्यामध्ये एकदा जाहिरात दिल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जे निकष आपण ठरवले त्याच्यानंतर आपण असं मध्येच बदलू शकत नाही कायदेशीर भाषेत बोलायचं तर त्यामुळे आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि त्याच्यानंतर आपण तो विचार नक्कीच करू शकू. तर एकूणच जे आपला प्रयत्न राहिलेला आहे की आणि हा संपूर्ण रिझल्ट मी सर्व उमेदवारांच्या अजून एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो की हा संपूर्ण रिझल्ट सॉफ्टवेअरने आपण जनरेट केलेला आहे. कुठेही एक उमेदवाराची सुद्धा निवड याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीने केलेली नाही. आपण जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतोय की कुठलाही ह्युमन इंटरफेरन्स याच्यामध्ये नसावा. सॉफ्टवेअरने पूर्ण पारदर्शकपणे ही संपूर्ण भरती प्रक्रिया राबवावी आणि त्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे की बऱ्याच अफवा असतात चुकीचे आरोपही लावले जातात पण त्याच्यातही आमचा 100% हा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ टेटच्या मार्कांविषयी काही मेसेजेस येत होते की एकाला 196 मार्क कसे मिळाले आणि त्याचा रिझल्ट तर आपल्याकडे जो डेटा आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती 172 का 174 मार्कांचा फर्स्ट कॅन्डिडेट आहे. त्यामुळे जरी विद्यार्थ्यांनी काही डॉक्युमेंट फॅब्रिकेट केले काही केले आता बऱ्याच विद्यार्थ्यांना गैरसमजुतीमुळे किंवा चुकून किंवा मुद्दामून त्यांनी सेल्फ सर्टिफाईड कॉपीमध्ये चुकीचं माहिती भरली. आता बऱ्याच मुलींनी मुली ज्या महिला उमेदवार आहेत त्यांनी माहिती भरली एक सर्व्हिस म्हणून. आता उद्या जेव्हा कागदपत्र पडताळणीला जाताल तर ते क्लिअरली रिजेक्ट होणार आहे डिस्क्वालिफाय होणार आहे. तर उमेदवारांनाही माझी विनंती की हे आम्ही वारंवार सांगतो की तुमच्या सेल्फ सर्टिफाईड कॉपीमध्ये ज्या तुम्ही चुका केलेल्या आहेत त्या मुद्दामून नसतील नकळत असतील पण त्या व्यवस्थित तुमचं जर नसेल कारण आम्ही आता 85,000 विद्यार्थ्यांचा डेटा स्वतः चेक करू शकत नाही ते बसून तो संस्था पातळीलाच होणार आहे आणि त्या कागदपत्र पडताळणीच्या प्रोसेसमध्ये आज आमच्याकडे रिझल्ट लागल्यावर बरेच विद्यार्थी येऊन म्हणतात की आम्ही जॉईन करू शकत नाही कारण या कारणामुळे आम्ही रिजेक्ट होऊ. तसं असताना तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुमचा सेल्फ सर्टिफाईड फॉर्म भरायलाच नव्हता पाहिजे. तर मला असं दिसतं की बऱ्याच संख्येने त्या जागा सुद्धा रिक्त होणार आहेत ज्या कागदपत्र पडताळणीत विद्यार्थी एकतर अपात्र ठरणार आहेत किंवा जॉईनच होणार नाहीयेत असे बरेच विद्यार्थी आमच्या निदर्शनास आलेत. तर त्याही रिक्त जागांचा आपण पुढच्या राऊंड मध्ये विचार करू. एकूणच मला असं म्हणायचंय की आपल्याला खूप
व्यवस्थितपणे आपण या स्टेज पर्यंत पोहोचलोय आणि नक्कीच त्रास झालाय सगळ्यांना. म्हणजे ते एका मेसेज मध्ये आले की आयुक्तांनी हात वर केले म्हणून, तर खरं सांगतो की बऱ्याच वेळेस मी हात वर केले, परत हात खाली सुद्धा घेतले, यासाठी की आपल्या या प्रयत्नातून हजारो विद्यार्थ्यांना आपण त्यांचं आयुष्य कसं आपण मार्गी लावू शकू, हा आमचा एकमेव उद्देश आहे ही सगळी मेहनत करण्यामागं. आणि त्यासाठी माझी नम्र विनंती सर्व उमेदवारांना आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करावे. आणि जी भरती प्रक्रिया, कारण असं दिसतंय की पुढील काही महिने अजून ही भरती प्रक्रिया चालणार आहे, लगेच आपल्याकडे सोल्युशन नाही की 10 दिवसात काही सोल्युशन आणून आपण रिझल्ट लावू शकू, असं नाही आजच्या स्टेजला. मला सांगता येत नाही, कारण ते संपूर्ण सॉफ्टवेअरचं प्रोग्रामिंग आपल्याला जेव्हा गरजेचं आहे तिथे रिवर्क करून आपल्याला पुढच्या राऊंडचा रिझल्ट करायचा आहे, तर त्यासाठी वेळ लागू शकतो. तर जितक्या लवकर शक्य होईल आपण सगळी प्रक्रिया पूर्ण करणार आहे. तर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पूर्ण पारदर्शकपणे आपला प्रयत्न आहे ही भरती प्रक्रिया पूर्ण करायचा. आणि तुमचे जे काही सूचना आहेत किंवा इंडिव्हिज्युअल ज्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत मेलच्या माध्यमातून द्या. लेखी अर्ज सुद्धा आम्हाला खूप संख्येने आले, एक एक अर्जाचा नीट विचार करण्यासाठी आमच्या टीमला इन्स्ट्रक्शन आहेत. तर आतापर्यंत आपण खूप 1.5-2 वर्ष आपण पवित्र प्रणाली सुरू करून झाले आणि गेली 6 महिने आपण जाहिरातीपासून पुढची कारवाई करतोय, तर त्यात वेळोवेळी खूप अडचणी आल्या असतानाही तुम्ही सहकार्य केले, ते सहकार्य तुम्ही कंटिन्यू ठेवताल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि अजून जर काही मला सांगायचं असेल तर मी इंटरव्ह्यू करीन. शिंदे साहेब आणि मोजे साहेब, राजेश शिंदे साहेब हे आहेत, त्यांनी सुद्धा दिवस रात्र या पोर्टलवर प्रचंड मेहनत केलेली आहे आणि सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय, ज्यांना या विषयाचा खोल अभ्यास आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतील की जे काही संस्था आमचे रोस्टर आणि जाहिराती काय विषय आहेत आणि कशा प्रकारे आपण ते वर्क करतोय याविषयी थोडस तुम्हाला ब्रीफ करतो. पोर्टलवर नोंदवलेल्या जाहिरातीप्रमाणे आपल्याकडे इतर पदभरतीसारखी आपली कार्यपद्धती नाही आहे, आपल्याकडे विषय आहे, त्यामुळं बऱ्याच समर्गातील विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझा सिलेक्शन झालेलं नाही. परंतु सिलेक्शन करत असताना आपण त्या संस्थेचं रोस्टर पाहतो, रोस्टर पाहत असताना समांतर आरक्षण पाहतो आणि त्याचबरोबर विषय पाहतो. समान म्हणजे संस्थेचं रोस्टर, विषय आणि पद ह्या 3 बाबी समोर ठेवून उमेदवाराचा विचार केला जातो. काही वेळेला असं होतं की विषय जे आहेत ते वरच्या गुणवत्तेधारक विद्यार्थ्यांनी घेतल्यानंतर खालच्या गुणवत्तेच्या विद्यार्थ्याला विषय राहत नाही, त्यात स्वतःच आरक्षण शिल्लक राहतं, रोस्टर शिल्लक राहतं, परंतु केवळ विषय शिल्लक नसल्यामुळे निवड होत नाही. त्यामुळे आपण बहुतांश मुलांनी याचा चांगल्या प्रकारे अभ्यास केलाय. आम्ही सुद्धा निर्णय निकाल लावत असताना किंवा काम करत असताना सगळ्या बाबी डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत. समांतर आरक्षणाच्या संदर्भात देखील 19 डिसेंबर 2018 जो जीआर आहे त्या जीआर, त्याच्यानंतर 28 डिसेंबर 2018 शासनाचं परिपत्रक आहे, हे सुद्धा आम्ही समोर ठेवलेले आहे. नुकतंच आता काही लोकांनी आम्हाला मागच्या महिन्यामध्ये 8, 7 ऑगस्ट, 9 ऑगस्टला कोर्टाचा जो जजमेंट आलाय तो जजमेंट दाखवलाय. अगदी त्या जजमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगतो की शासनाने जो 19 डिसेंबरचा जीआर आहे, 28 डिसेंबरचं शासन पत्र आहे, इथं विभागांना गाईडलाईन दिलेलं, त्याप्रमाणे शासनाने जे कोर्टाने जे ऑर्डर केलेले आहेत त्या कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणेच आम्ही यापूर्वी शासनात शासन निर्णयात ज्या बाबी आलेल्या होत्या त्याप्रमाणे समांतर आरक्षणाचा विचार केलाय. आता सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे काही समांतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये निवड करत असताना काही निदर्शनास आलेल्या ज्या बाबी आहेत ज्या वाटतात उमेदवारांना चुकीच्या आहेत त्याची आमची पडताळणीची कार्यवाही सुरू आहे. नक्कीच सरांनी जे आपल्याला आश्वासन दिलंय त्याप्रमाणे कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही निश्चितपणे घेणार आहोत. समांतर आरक्षणामध्ये आपण पाहिलंय, आम्ही एक चेतन वाघ नावाचा विद्यार्थी आहे त्याचा इथं आम्हाला पहिल्याच दिवशी त्याचं 12 तारखेला आम्हाला प्रेझेंटेशन आलं होतं. त्या प्रेझेंटेशनवर आम्ही काम केलं, बघितलं, पाहिल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की ज्या वेळेला अंतिम निर्णय 5 फेऱ्याचे निर्णय झाल्यानंतर दिसत पाचही आपल्या समोर जो निकाल आलेला आहे तो निकाल 5 फेऱ्याच्या झाल्यानंतरचा निकाल आलेला आहे. या निकालामध्ये आपण निकाल झाल्यानंतर पाहतोय की आपल्याला लक्षात येतं की समांतर आरक्षणामध्ये स्पोर्ट्समन या कोट्यामध्ये 6 जागा होत्या ओबीसी साठी औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये, तिथं 2 जागा त्या प्रवर्गातून भरल्या गेल्यात आणि 4 जागा मात्र आपण अगेन्स्ट याच्यामध्ये दिलेल्या आहेत जे की प्युअर मेरिट प्रमाणे. समजा ओबीसीचं प्युअर मेरिट 139 ला क्लोज झालं असेल तर आम्ही प्युअरला देताना सुद्धा 139 नंतरचा जो गुणानुक्रम विद्यार्थी असेल त्याच विद्यार्थ्याला दिलेला आहे. त्यामध्ये बेटरमेंट करत असताना कुठलीही चूक झालेली नाही, परंतु एक असं लक्षात आलं
पाचही राऊंड झाल्यानंतर निर्णय लावला. पहिल्या राऊंडला ज्या वेळेला आपण 131 बीएडच्या त्या जाहिरातीमध्ये 131 पदं होती, 131 चं ज्यावेळी आम्ही सिलेक्शन केलं पहिल्या फेरीमध्ये, त्यावेळेला चेतन वाघला जे मार्क्स होते ते बीएडचे सर्व विद्यार्थी 131 इतर प्रवर्गातील जे विद्यार्थी होते त्यांनी घेतले होते, त्यामुळे चेतन वाघ या विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचलो नाही. आणि बेटरमेंट केल्यानंतर बेटरमेंट होतं ते प्युअर मध्ये जातं, प्युअर मध्ये गेल्यानंतर चेतन वाघचा तिथं समावेश झाला नाही. न होण्याचं कारण असं की ती पदं बेटरमेंटला गेली, बेटरमेंटला गेल्यामुळे प्युअर मधून ती पदं भरल्या गेली आणि तिथं मात्र हे खालचे जे विद्यार्थी आहेत, कारण बेटरमेंट झाल्यामुळे काय झालं की 1 ते 5 मधल्या 131 विषय जे होते त्यातल्या काही विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळालं, बेटरमेंट मिळाल्यामुळे खाली जागा रिक्त राहिल्या, रिक्त राहिल्यामुळे आपण बेटरमेंट मधून पदं भरली आणि हे खालचे विद्यार्थी तिथं विचारात घेतले गेले नाहीत. अशी अगदी कमी विद्यार्थी आहेत. या कमी विद्यार्थ्यांची निवेदन जी आलेली आहेत त्या निवेदनावर आम्ही काम करून यामध्ये सुद्धा आम्ही व्यवस्थित निर्णय, समांतर आरक्षणामधला जो शासन निर्णय 19 डिसेंबर मध्ये आहे किंवा लोकसेवा आयोगाचे निर्णय आहेत त्यामध्ये सुद्धा एखाद्या प्रवर्गामध्ये महिला जर असेल तर ती महिला ज्या बिंदूवर उपलब्ध झाली असेल त्या बिंदूवरच त्या महिलेला आम्ही दाखवलेलं आहे. यामध्ये उमेदवारांची निवेदन आहेत त्या निवेदनावर सुद्धा आम्ही काम करतोय, परंतु आम्ही तपासलंय, शासन निर्णय पाहिलेत, पण त्यामध्ये सुद्धा आम्हाला असंच दिसतंय की जिथं समांतर आरक्षणातला उमेदवार उपलब्ध झाला असेल, पर्याप्त संख्येत जर उमेदवार उपलब्ध झाले नाही तर आपल्याला खालचा उमेदवार विचारात घ्यावा लागतो. जसा चेतन वाघ आहे, पर्याप्त उमेदवारात तो उपलब्ध झाला नसेल तर आम्ही नक्कीच त्याच्यावर जर काही त्याचं चुकला असेल तर आम्ही ते करेक्ट करणार आहोत. परंतु महिलांच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा इतर कुठल्याही तपासत असताना आपण जे प्रमाण आहे त्या प्रमाणाप्रमाणेच दिलेलं आहे. जर उपलब्ध झाला नाही तर देण्याच्या संदर्भात आता इतर निकालाच्या बाबतीमध्ये कसं होतं की जनरल यादी केल्यानंतर ताबडतोब लक्षात येतं, या आपल्या भरती प्रक्रियेमध्ये आपण प्राधान्यक्रम घेत असल्यामुळे ताबडतोब आपल्याला ते लक्षात येत नाही. जर आपण कोणाला बेटरमेंट दिलं तर त्याचा चॉईस क्रमांक 3 वर जर सिलेक्ट झाला असेल असा कॅन्डिडेट या यादीतून कमी होऊन दुसऱ्या यादीमध्ये जातो, तिथं गेल्यामुळे परत इथं एक आपली जागा रिक्त होते. ही कार्यपद्धती किचकट स्वरूपाची असल्यामुळे, म्हणजे प्राधान्यक्रम आपण घेऊन करत असल्यामुळे आपल्याला ह्या अडचणी आलेल्या आहेत, ज्या अडचणी आपण समांतर आरक्षणामध्ये सोडवताना आपल्याला जे काही खालचे कॅन्डिडेट बेटरमेंट केल्यामुळे ज्या प्रवर्गातील जसं महिला मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथं काही जाणवलेलं नाही, परंतु छोट्या संवर्गात जिथं प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, खेळाडू असेल, या 3 प्रकारामध्ये आम्हाला जे निदर्शनास आले, निवेदन प्राप्त झाली, निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही काम करतोय आणि जर चुकला असेल तर त्याप्रमाणे पुढची जी दुरुस्तीची यादी असेल जी ज्यांच्यावर हे झाले ते माजी सैनिकाच्या कोट्यातून आम्ही शासनाकडे, सरांनी जे प्रपोज आता बोलले त्याप्रमाणे त्यातून आम्ही शासनाकडे आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्यात ती पदं उपलब्ध झाल्यानंतर आम्ही या उमेदवारांवर नक्कीच त्यांचं काय म्हणणं असेल आणि जे योग्य आढळलं तर नक्कीच जेव्हा काम करणार. मुझे साहेब आहेत, त्यांनी सर्व सॉफ्टवेअरवर आणि प्रोग्रामर्सच्या टीमचे ते प्रमुख आहेत, ते सुद्धा आपल्याशी. Thank you.
आपल्याकडे आपण जी भरती प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी ही संस्था जेव्हा ऍडव्हर्टाइज देते ती ऍडव्हर्टाइज आपण त्या मावकाच्या ज्या आपण इसके ऊपर भाई मुझे ये नहीं चाहिए ना, फिर मैं इससे बोलता हूँ। माफ करा, काही तरी आवाजात थोडस हे झालंय, मी आता पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला। आता येत पण आता येतोय का काय? हा इथं धरून बोलू का कसं? अच्छा, माफ करा, मी जेव्हा जेवढे काही बोललो असेल ते काही कारणास्तव टेक्निकल रिझल्ट मुळे तुम्हाला ऐकू आलं नाही, मी पुन्हा एकदा रिपीट करतो। जेव्हा ज्यांना ऐकू गेलं असेल त्यांना पुन्हा एकदा ते रिव्हिजन होईल। इथे म्हणजे दोन गोष्टी मला प्रामुख्याने बोलायच्या आहेत, ज्या कमिशनर साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितल्यात की भरती प्रक्रिया आपली दोन प्रकार आहे, म्हणजे राऊंड भरपूर आहेत, पण मेजे बेसिकली त्याचे दोन राऊंड घेतात। एक जो पहिला राऊंड आहे आपला, हॅलो, एक जो पहिला राऊंड होता तो आपण केवळ दिव्यांग, भरती प्रक्रिया आपण दोन राऊंड मध्ये प्रामुख्याने आपण डिवाइड केली आहे। मध्यंतरी तुम्हाला किंवा आता तुम्हाला कमिशनर साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी याबद्दल बरीच माहिती दिली आहे। मी थोडस आणखीन त्यामध्ये एक्सप्लेन करू इच्छितो की जेव्हा तुम्हाला दोन राऊंड सांगतोय त्याचा अर्थ दोन राऊंड असे नाही आहेत, इंटरनली ते बरेच राऊंड्स आहेत। जो पहिला राऊंड आहे हा आपण दिव्यांग ऍप्लिकंट करता केला होता की दिव्यांग ऍप्लिकंट त्याच्या सामाजिक आरक्षणाच्या आणि त्याच्या समांतर आरक्षणाच्या ज्या ज्या संस्थेवर त्याच्यासाठी जी जागा उपलब्ध आहे त्या जागेला त्याला प्रथम प्राधान्य दिलं होतं। म्हणजे एखादा ऑर्थोपेडिक जर एसटी कॅन्डिडेट असेल आणि तो समजा प्रोजेक्ट अफेक्टेड कॅटेगरीत असेल, ज्या ज्या संस्थांना या दोन्ही म्हणजे सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षणाची जागा तिथं त्या कॅन्डिडेटला ऑर्थोपेडिकसाठी उपलब्ध असेल त्या सर्व ठिकाणी हा पात्र होता, त्या सर्व ठिकाणचे ऑप्शन त्याला अवेलेबल झाले होते आणि तो सिलेक्ट करू इच्छित होता। आपण राऊंड हा करताना
हे जे दिव्यांग कॅन्डिडेट आहेत म्हणजे ऑर्थोपेडिक डेफ अँड डम आणि पार्शली ब्लाइंड यांच्याकरता रन केला होता की त्यांना त्यांच्या कॅटेगरीच्या त्या संस्थेच्या त्या सगळ्या जागांवर त्यांचा हक्क पहिला होता त्यांना तो मिळावा म्हणून आपण एक राऊंड घेतला होता. पण कधी 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 असं होतं की तो दिव्यांग जरी कॅन्डिडेट असेल तर त्याचा जो ऑप्शन असेल हा कदाचित त्याला सातवा नंबरचा प्रेफरन्स मिळाला असेल किंवा दहावा मिळाला असेल किंवा चौथा मिळाला असेल काहींनी पहिला पण दिला असेल त्यांना तो मिळाला असेल. त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांच्या व्यावसायिक अर्हतेनुसार बाकीच्या सगळ्या आपण टेट टीईटी वगैरे ह्या सगळ्या बाबींचा विचार करूनच आपण त्याची ती निवड केलेली आहे. आता असं झालं की ह्यांचा तर राऊंड झाला आहे पण सेकंड राऊंड करताना हे जे दिव्यांग कॅन्डिडेट आहेत ते दिव्यांग कॅन्डिडेट आणि आपले बाकीचे आपले नॉर्मल कॅन्डिडेट्स आपले या सगळ्यांचा आपण एक एकत्रित एक राऊंड घेतला होता. त्यावेळेस आपण या दिव्यांग कॅन्डिडेटला आपण दिव्यांग म्हणून ट्रीट करत नव्हतो त्यांना नॉर्मल कॅन्डिडेट करत होतो. म्हणजे ज्यांनी सातवा ऑप्शन दिलाय आणि सातवा त्याला मिळाला आहे त्याचे एक ते सहा ऑप्शन हे त्याच्या ज्या संस्थांवर त्याच्या दिव्यांग कॅटेगरी करता जागा नाहीये अशा ठिकाणच्या पण जागांवरसाठी त्यांनी प्रेफरन्स दिलाय तो तिथं पात्र होता. त्याच्या शैक्षणिक अर्थेनुसार त्याच्या व्यावसायिक अर्थेनुसार तो तिथं पात्र होता आणि त्याला ती मिळायला पण हवी ती त्यांनी तो प्रेफरन्स ऍज अ वरचा प्रेफरन्स दिला होता. मग ही बेटरमेंट का होऊ नये ऍक्च्युली जे सर म्हणतात ते हेच बेटरमेंट आहे की त्याला सातवा मिळतोय तर त्याला एक ते सहा मध्ये मिळण्याचा पण त्याचा अधिकार आहे आणि जर त्याला ती मिळत असेल तर ती त्याला मिळावी. म्हणून दुसऱ्या राऊंड मध्ये आपण करताना हाच विचार केला रन घेतले आपण रन घेताना तो नॉर्मल कॅन्डिडेट आपल्याला मेरिट प्रमाणे तो सिलेक्ट झाला आणि जर असं झालं की त्याला जर वरची जागा मिळत असेल एक ते सहा मधली मिळत असेल तर ती एक ते सहा मधली जागा त्याला दिली आपण तो प्रेफरन्स नंबर त्याला सिलेक्ट केला ती जागा त्या वेकेंट पोझिशनवर त्याची अपॉइंटमेंट केली किंवा त्याला आपण रेकमेंड केलं आणि नंतर त्याचा जो प्रेफरन्स होता सातव्या नंबरचा ती जागा मात्र आपण बाकीच्या आपल्या कॅन्डिडेट्स करता उपलब्ध केली. जेव्हा ही कॅन्डिडेट किंवा ही सिच्युएशन होती की तो जागा उपलब्ध करतो तेव्हा त्याच्या वरच्या कॅन्डिडेट्स जे त्याच्या गुणवत्तेनुसार आहेत त्यांच्या आणि खालचे कॅन्डिडेट्स कोणालाही ती मिळू शकते. म्हणून आपण हा राऊंड परत रिपीट करतो राईट फ्रॉम द बिगिनिंग आपण पहिल्यापासून सुरू करतो आणि आपण खालपर्यंत जातो आणि तो पाहतो की कोणाकोणाला कसे कसे कारण प्रत्येकाचे प्रेफरन्स काही एकच नाहीये अनेक प्रेफरन्सेस त्यांनी दिलेत प्रत्येक प्रेफरन्स हा वेगळा आहे. एका संस्थेला त्यांनी कधीच अनेक पण दिले असतील पण वेगवेगळ्या जागांसाठी वेगवेगळ्या माध्यमांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी आणि वेगवेगळ्या विषयांसाठी सुद्धा असतील. मग त्याला कुठे मिळत आहे त्याच्या प्रेफरन्स प्रमाणे त्यांना मिळती की नाही मिळतीये हा विचार केला. समजा असं झालं की सातव्या नंबरचा प्रेफरन्स आहे मग त्याला तो सातव्या नंबरचा मिळाला नाही त्याला खालचा कुठला तरी मिळतोय अशा वेळेस आपण त्याचा प्रेफरन्स हा सातव्या नंबरचा जो होता हा तोच ठेवलाय. कृपया दिव्यांग ऍप्लिकंट्स लक्षात ठेवा की त्याचा प्रेफरन्स वर मिळाली म्हणून आपण वर देतोय आणि खाली मिळाली म्हणून खाली करतोय असं नाही. त्यामुळे तिथं जो बेटरमेंटचा अर्थ तोच आहे की त्याला चांगल्यातल्या चांगली जागा मिळावी आणि तो त्यांचा अधिकार आहे आपण तो तसाच आपण तो तिथं अधिकार तिथं वापरलाय त्यांना तशाच जागेचा आपण त्याला प्रेफरन्स दिलाय त्याचा तो वापर करून आपण त्याची निवड पण तशीच केली. हे राऊंड करत असताना आपण अनेक राऊंड घेतलेत म्हणजे एक जागा सोडल्यानंतर आपल्याला 84,000 कॅन्डिडेट्स आहेत तेवढ्या ऑप्शन्स आहे तेवढ्या मीडियमचे तेवढ्या माध्यमांचे सगळ्यांचे आपल्याला रन्स परत घ्यायला लागतात. आणि कधी कधी असं होतं की एखाद्याला जो मिळालेला आधी ऑप्शन असेल त्याच्यापेक्षा त्याला नवीन ऑप्शन मिळतो तो वरचा ऑप्शन मिळतो त्याला मिळाल्यानंतर हे फक्त दिव्यांगांसाठीच नाही आहे आपल्या नॉर्मल कॅन्डिडेट्समध्ये पण जेवढा ज्यांना चांगला ऑप्शन मिळत असेल दिव्यांगाने सोडल्यामुळे तर त्याला ती मिळून आपण त्याचे रन्स घेतलेत आणि हे रन्स राऊंड्स घेता घेता आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे आपल्याकडे पदं ही आपली ऍडव्हर्टाइजमेंटनी आहेत आणि जे आपले जे बाकीचे वेकन्सी पोझिशन्स आहेत ते आपल्या रोस्टरनी आहेत. कधी कधी असं होऊ शकतं जसं त्यांनी शिंदेने तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं एका कॅन्डिडेटचं की त्या ठिकाणी युजीटीचे म्हणजे आपले अंडर ग्रॅज्युएट टीचर्स आहे 131 पदं होती पण 131 पदं जेव्हा आपण गुणवत्तेनुसार पाहिलं तर बाकीच्या कॅन्डिडेटचा म्हणजे बाकीच्या आरक्षणातल्या ज्या आपल्या जे हे असतील सामाजिक आरक्षणाचे ऍप्लिकंट असतील किंवा व्हर्टिकल आरक्षणाचे ऍप्लिकंट असतील त्या कॅन्डिडेटचा सुद्धा तिथं अधिकार होता. म्हणजे ओबीसी स्पोर्ट्स ह्याच्यासाठीच त्याचा कॅन्डिडेटचा विचार नाही. ओबीसी मधले बाकीचे जे होते वुमन आहे अंशकालीन आहे एक सर्व्हिसमॅन आहे किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थक्वेक अफेक्टेड आहे यांचा सुद्धा त्याच्यावर अधिकार होता. एससी एसटी वगैरे ह्या कॅन्डिडेटचा सुद्धा त्या अधिकार होता कारण पदावर कुठल्याही कॅटेगरीचा म्हणजे संवर्गाचा आपण म्हणतो प्रवर्गाचा त्याचा अधिकार नाहीये. प्रवर्गावर सगळ्यांचाच अधिकार आहे पण तो गुणवत्तेनुसार. मग जेव्हा जेव्हा आपण भरत आलो तेव्हा लक्षात आलं की अरे 131 पदं ही भरली गेली पण हा उमेदवार जो त्या ओबीसी कॅटेगरीतला असेल आणि खेळाडू म्हणून असेल पण त्याचे मार्क कमी असल्यामुळे आधी पदं भरल्या गेल्यामुळे त्याला ती जागा मिळाली नाही. कधी कधी असं झालं की आपण पाहिलं आपल्याला की अरे आहे जागा आहेत खाली काही तर शिंदेने सांगितलं तुम्हाला तर त्याची आपल्याला आपण पाहणी आपली पडताळणी आपण करत आहोत त्याच्यामध्ये काय बेटरमेंट अजून मिळतं का आपण त्याचा विचार करत आहोत. त्यामुळे ज्या कॅन्डिडेटना असं वाटत असेल अरे मला मिळाली नाही ह्याला मिळाली नाही
तर त्या कॅन्डिडेटचं त्या ऍप्लिकंट्सला माझं असंच एक विनंती राहील की तुम्ही पहा, त्या संस्थेची पहा, तुमच्या आरक्षणाची पहा, बऱ्याच बाबींचा विचार करून ह्या नंतर आपण त्या निष्कर्षापर्यंत येतो की त्याचं त्याचं त्या पदावर रेकमेंडेशन होऊ शकतं का नाही होऊ शकतं. त्यामुळे एकदमच मला मिळत नाही, माझ्या शेजारच्याला मिळाली, ह्याला मिळाली, त्याला मिळाली नाही, असं एकदम पटकन निष्कर्षापर्यंत तुम्ही येऊ नका. पूर्ण अभ्यास करा, तुम्ही कळवा. समजा तुम्हाला वाटलं नाही तुमचं बरोबर आहे आणि कळवायचं तुम्हाला, सरांनी सांगितलं तुम्हाला की तुम्ही मेलने कळू शकता, तुम्ही मेसेजने कळू शकता, तुम्ही काय आणखीन मार्ग असेल त्याप्रमाणे तुम्ही कळवा. तुमच्या अर्जांचा विचार होईल आणि पाहू, तुम्हाला ते उत्तर पण देतील. धन्यवाद. अजून कदाचित बरेच मुद्दे किंवा शंका आपल्या विद्यार्थ्यांचे असतील, पण हजारो विद्यार्थी आहेत. आपल्यातले काही प्रतिनिधी या आयुक्त कार्यालयात आज आले होते, तर त्यांच्याशी सुद्धा मी संवाद साधणार आहे, जी काही विद्यार्थी उमेदवार इथे उपस्थित आहेत. आणि जर याच्या व्यतिरिक्त अजून काही शंका असतील तर त्या सुद्धा मी दूर करण्याचा प्रयत्न करू. शेवटी मी एकच गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छितो की या संपूर्ण आपल्या सगळ्यांना माहिती गेली 9 वर्ष शिक्षक भरती अडकली होती आणि आपण हा एक ऍम्बिशियस खूप एक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला ऑनलाईन शिक्षक भरतीचा, ज्याच्यामध्ये इतके कॉम्प्लिकेशन आहेत. आपण जर विचार केला इतर बऱ्याच विभागांची भरती प्रक्रिया त्यांनी आपल्यापेक्षा खूप सोपी असून सुद्धा रद्द केली ऑनलाईन प्रक्रिया, कारण त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणी आल्या. आणि आपण खूप अडचणी असून सुद्धा, तांत्रिक अडचणी असतील किंवा इतर, आपल्या सगळ्यांना माहिती की शासनाची GR पण वेळोवेळी बदलत होते किंवा नवीन नवीन नियम येत होते, त्याप्रमाणे NIC मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे कंटिन्युअसली आपल्याला करावं लागत होतं. इतक्या खूप साऱ्या अडचणी असून सुद्धा आज आपण एक रिझल्टच्या स्टेजला आलो आहोत आणि पुढेही काही राऊंड मध्ये आपण तो रिझल्ट अजून कशा प्रकारे आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल, अॅक्युरेट करता येईल, त्याचा प्रयत्न आपला आहे. तर या सगळ्या प्रचंड गुंतागुंतीच्या प्रक्रियेला समजून घेऊन आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी पुन्हा एकदा नम्र विनंती. आणि आपल्या संपूर्ण टीमचा हा प्रयत्न आहे की किती लवकरात लवकर इतर रिक्त जागा सुद्धा आपण भरून अजून हजारो विद्यार्थ्यांना, उमेदवारांना आपण एक चांगली नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ शकू, यासाठी आपला प्रयत्न आहे. आणि ही सगळे जे 3-4-5 जितके राऊंड याच्या पुढे म्हणजे होतील, म्हणजे प्रत्येक रिझल्टच्या आतमध्ये सुद्धा बरेच राऊंड होतात. आता बरेच विद्यार्थी म्हणत होते की जो पहिला रिझल्ट तुम्ही लावला त्यातल्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळायला पाहिजे, तर मी तुम्हाला सांगतो की अंतर्गत आमचे 5-6 या सॉफ्टवेअरचे राऊंड होऊन ही बेटरमेंट त्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. इतक्या कॉम्प्लिकेटेड सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी ज्यांचा निकाल लागलाय त्यांचंच बेटरमेंट 5-6 वेळा झालेलं आहे त्या निकालाच्या आतच. त्यामुळे मला वाटतंय आपण अदरवाईज कधीच ही प्रक्रिया संपू शकणार नाही. आपण वर्षभर जरी अजून थांबलो तरी ही प्रक्रिया चालूच राहील. तसं होऊ नये म्हणून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. आणि पुढे जात जे विद्यार्थी आहेत पात्र त्या प्रत्येकाला न्याय देणं सुद्धा गरजेचं आहे. ह्या सगळ्याचा बॅलन्स आम्ही साधतोय आणि त्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याची सुद्धा अपेक्षा करतोय. पुन्हा एकदा मी हेही सांगतो की शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय, आपल्या डिपार्टमेंटच्या सचिव मॅडम यांचा सर्वांचा या भरती प्रक्रियेला पूर्ण सपोर्ट आहे. आणि त्यांचा पण प्रयत्न आहे की कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेच्या माध्यमातून न्याय देऊ शकू. आणि हे सर्व राऊंड झाल्यावर जर आपण ही सिस्टीम व्यवस्थित सेटअप केली जी होते पहिल्या भरतीच्या वेळेस जितका त्रास विद्यार्थ्यांना झाला किंवा NIC ला किंवा डिपार्टमेंटला सुद्धा, तो पुढच्या वेळेस होणार नाही. खूप स्मूथली आपण पुढचे जे राऊंड किंवा पुढच्या भरती प्रक्रियेचे जे फेजेस आहेत ते पार पाडू शकू. आणि काही काही महिन्यांच्याच कालावधीमध्ये आपण पुन्हा 8,000, 10,000, 15,000 अशा चांगल्या संख्येची भरती करू शकू, असा आशा माझी आहे, विश्वास आहे. तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्व NIC टीमचाही धन्यवाद आणि शिक्षण विभागातले जे अधिकारी दिवस रात्र याच्यावर काम करत होते त्यांचाही धन्यवाद. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इथे मी थांबतो. आपले जे काही उमेदवार इथे मला भेटायला आलेले आहेत त्यांच्याशी मी काही वेळ इंटरॅक्ट करणार आहे. तर तुम्हाला जर काही इतर शंका असेल तर तुम्ही त्यांना लगेच SMS व्हॉट्सअप करा, जेणेकरून ते विचारू शकतील किंवा लेखी स्वरूपात आज आम्हाला कळवू शकतील. पुढील काही दिवसांमध्ये आम्ही त्याच्यावर नक्कीच काम करू. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद.